पुण्यातील नगरसेवक संजय भोईर यांच्या पुढाकाराने रविवारी 11 ऑगस्ट रोजी U3 मान्सून मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉन स्पर्धेचे यंदाचे दुसरं वर्ष असून ही स्पर्धा बाळकुंड ढोकाळी कोळशेद या मार्गावर होणार आहे. युनायटेड 3D स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून ठाणे जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेला रोटरी क्लब ऑफ ठाणे आणि लायन क्लब ठाणे यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, नगरसेविका उषा भोईर, नगरसेवक भूषण भोईर आणि संकल्प सेवा मंडळ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. यावर्षीची जी मॅरेथॉन तडकेने आहे की मान्सून मॅरेथॉन तडकेने आहे, तिचं दुसरं वर्षी तडकेने आहे आणि U3च्या माध्यमातून U3 असेल, संकल्प सेवा मंडळ असेल, साई जलन प्रतिष्ठान तडकेने आहे, रोटरी क्लब अर्बानिया आणि लायन्स क्लब यांच्या आणि आणखी बाकी त्या ठिकाणी सहकार्य करणारी जी सर्वच मंडळी त्या ठिकाणी आहेत त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये आज आपण जर बघितलं असेल की ठाणे महानगरपालिकेची ही मॅरेथॉन त्या ठिकाणी होते, मग त्याच्यातनं त्याच्या अगोदर ही स्पर्धा त्या ठिकाणी गेल्या वर्षापासून सर्व लोकांच्या मागणीनुसार की सर्वांनी एक आपलं फिटनेस त्या ठिकाणी राहावं आणि त्या फिटनेसच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित करावी अशी सर्वांची मागणी होती आणि ती गेल्या वर्षापासून आपण सुरुवात केलेली आहे. यंदा दुसऱ्या वर्षी त्या ठिकाणी आहे आणि दुसऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहे. ठाणे शहर हे पर्यावरण स्नेही आणि ठाणे शहर हे ग्रीन सिटी आणि क्लीन सिटी ही संकल्पना त्या ठिकाणी आम्ही घेऊन ही मॅरेथॉन त्या ठिकाणी मान्सून मॅरेथॉन ठेवलेली आहे. आज जर आपण बघितलं असेल की ठाणे शहर हे स्मार्ट सिटीकडे त्या ठिकाणी जात असताना स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ज्या ज्या योजना त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेकडनं ज्या संकल्पना जी ठाणे महानगरपालिकेची आहेत आणि त्या संकल्पनेच्या माध्यमातून ठाणे शहर सुधारावं आणि या ठाणे शहरासाठी चांगलं त्या ठिकाणी काहीतरी करायला पाहिजे अशा माध्यमातून सर्वच ठाणे शहराची जी संकल्पना त्या ठिकाणी आहे आणि माननीय आयुक्त आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून आज जे ठाणे शहर क्लीन सिटीकडे त्या ठिकाणी वाटचाल करत असताना या सर्वच गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घेऊन ही मान्सून मॅरेथॉन त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या मान्सून मॅरेथॉनमध्ये एक आम्ही गोरगरीब विद्यार्थी ज्या ठिकाणी आहेत जी आमची या वर्षाची जी संकल्पना त्या ठिकाणी आहे की जे गोरगरीब विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकण्याची इच्छा आहे पण शिकण्यासाठी त्या ठिकाणी पैसे त्या ठिकाणी नसतात, त्यामुळे ते पैसे नसल्यामुळे ते आम्ही आमच्या ह्या संस्थेकडनं त्यांना ती ही मदत त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. असे विद्यार्थी जे आहेत त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टिकोनातनं पुढे जाण्याच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी पुढे घेऊन जाणार आहोत. आणि ह्याला ही जी मॅरेथॉन त्या ठिकाणी होत आहे एक 10 किलोमीटर आहे, 5 किलोमीटर त्या ठिकाणी आहे आणि 3 किलोमीटरची त्या ठिकाणी रन फॉर फन या ठिकाणी अशा पद्धतीची ही स्पर्धा त्या ठिकाणी नियोजित करण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी ह्या ज्या 10 किलोमीटरच्या याच्यामध्ये जवळजवळ 10 किलोमीटर आणि 5 किलोमीटरच्या याच्यात 1200 ते 1500 लोक त्या ठिकाणी ह्या याच्यामध्ये सहभाग त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि शाळेतले विद्यार्थी जवळजवळ 3-3500 विद्यार्थी त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी सहभाग घेणार आहेत. 1 वाजता त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि 6 वाजता त्या ठिकाणी सुरुवात होईल. पहिलं 10 किलोमीटरची ही जी मॅरेथॉन त्या ठिकाणी आहे ही 10 किलोमीटरची मॅरेथॉन त्या ठिकाणी 6 वाजता त्या ठिकाणी चालू होईल. दुसरी त्या ठिकाणी 6:30-7:45 त्या ठिकाणी 5 किलोमीटरची चालू होईल. 3 किलोमीटरची ही त्या ठिकाणी त्याच्यानंतर 8 वाजता त्या ठिकाणी ही चालू होईल त्या ठिकाणी. आणि तसेच यावर्षी स्पेशल किट्स म्हणून त्या ठिकाणी ज्या मतिमंद मुलं त्या ठिकाणी आहेत तीही त्या याच्यामध्ये स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी भाग घेणार आहेत. ज्येष्ठ नागरिकही त्या ठिकाणी महिला आणि पुरुष त्या ठिकाणी याच्यात सर्वच भाग घेणार आहेत. तर अशी ही स्पर्धा त्या ठिकाणी नियोजित केलेली आहे. या स्पर्धेमध्ये सर्वांनी त्या ठिकाणी सहभाग घ्यावा अशी आपल्या माध्यमातून ही आम्ही त्या ठिकाणी विनंती लोकांना त्या ठिकाणी करत आहोत आणि त्यांनी सर्वांनी त्या ठिकाणी या सहभाग त्या ठिकाणी घ्यावा. आपलं शरीर आणि आपली शरीर त्या ठिकाणी तंदुरुस्त राहावं त्या ठिकाणी ह्या माध्यमातून याच्यातनं ही स्पर्धेतनं त्या ठिकाणी सर्वांनी बोध त्या ठिकाणी घ्यावा आणि या स्पर्धेत त्या ठिकाणी उतरावं. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.